रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी आज खेड तालुका येथे संपूर्ण शासकीय यंत्रणेसोबत निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना भरपाई मिळाल्याबाबतचा आढावा घेतलेला आहे. या आढावा बैठकीमध्ये खेड दापोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार योगेश कदम यांच्याबरोबरच माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह प्रांताधिकारी अविश कुमार सोनने, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे व त्याचबरोबर खेडचे DYSP प्रवीण कुमार पाटील यांच्यासह मुख्य अधिकारी सर्व विभागाचे यावेळी उपस्थित होते. या संपूर्ण आढावा बैठकीमध्ये आजपर्यंत ज्या नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळाली नाही अशा लोकांच्या नुकसानीचा पंचनामा करून त्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना राज्यमंत्री आदित्य तटकरे यांनी सर्व शासकीय यंत्रणांना यावेळी केली. निसर्ग चक्रीवादळ आणि कोविड या संदर्भातली होती. सर्वच लोकप्रतिनिधींच्या काही सूचना होत्या किंवा झालेल्या कामांचा आढावा असेल तर पुढं आपण काय आणखी उपाययोजना केली पाहिजे. कारण एका बाजूला कोविड या मोठ्या संकटाचा सामना करत असताना दुसऱ्या बाजूला निसर्ग चक्रीवादळाचं पण आपण त्या एका संकटाला पण सामोरं गेलेलं आहे आणि त्यातून आपण रायगड असेल, रत्नागिरी असेल या दोन्ही जिल्ह्यांना पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्याही काही सूचना होत्या त्या त्यांनी मांडल्या आणि यंत्रणा जी प्रशासकीय यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा असेल, महसूल यंत्रणा, ती कशा पद्धतीनं काम करते आणि आणखी काय त्यांनी केलं पाहिजे या संदर्भामध्ये.